नमस्कार, बेबी नीड्स मम्मा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा. असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण आलेलो आहोत आमच्या शेतात, आमच्या रानात. आज आपण बच्चे कंपनीने हुरडा पार्टीची कशा आनंद घेतलेला आहे, कशा प्रकारे त्यांनी हुरडा पार्टी आजीबाबांसोबत एन्जॉय केलेले आहे ते आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. सुंदर असं ज्वारीचे कणस विहांच्या बाबांनी तोडलेले होते आणि थोडेसे असे भरलेले कणस आणि थोडेसे कवळे असलेले कणस विहांच्या आजीने हे तोडून आणलेले होते. त्यानंतर बाबांनी ते कणस हे कापून घेतले आणि ते एकत्र करून ठेवून घेतलेले आहेत. आता विहांची आणि विहांच्या दादाची मध्येच लुडबुड लुडबुड ही चाललेली होती. बाबांनी खड्डा करून तिथे जाळ केलता आणि त्याच्यावरती शेणाच्या गवऱ्या टाकलेल्या होत्या. आता ह्याचा निखार पडल्यानंतर विस्तवावरती बाबा हे ज्वारीचे कणस हे भाजणार होते आणि बच्चे कंपनी हुरडा खाण्याचा आनंद हे घेणार होते. गरम गरम कवळी अशी कणस भाजून ती एका पोत्यावरती काढून घ्यायची आणि ती गरम असतानाच चोळून त्यातून हुरडा काढायचा. हा हुरडा गरम गरम असतानाच फुकून खायचा बरं का. मित्रांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनी हा हुरड्याचा आनंद नक्कीच घ्या. ह्याच्यासोबत चटणीही करतात, शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी करतात. माझ्या मैत्रिणीने मला जालना पद्धतीची, जालना साईडची खोबऱ्याची चटणी कशी करतात ती सांगितलेली. मी ती चटणी करून आणलेली आणि बच्चे कंपनी ही ती चटणी, त्याच्यानंतर हुरडा आणि लिंबू खात खात हुरड्याचा आनंद घेत होते. अशा प्रकारे आम्ही अगदी छोटी अशी हुरडा पार्टी आमच्या रानात, आमच्या शेतात केली आणि बच्चे कंपनी त्याचा प्रचंड असा आनंद घेत होते. विहान आणि विहानचा दादा हे दोघं पण हुरडा पार्टी पहिल्यांदाच बघत होते आणि पहिल्यांदाच त्याचा आनंद हे घेत होते. सुंदर असे गरम गरम हुरडा आम्ही चौघांनीही तो खाल्ला आणि बच्चे कंपनीने त्याचा पुरेपूर असा आनंद घेतला. अशा प्रकारे आमची रानातली बच्चे कंपनीसोबतची हुरडा पार्टी अगदी छान अशी झाली. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.